आपला खेळाडू जर का कॉमेंट्री बॉक्स मध्ये नसेल तर आपल्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. नियम ऑलरेडी तुमच्याकडे आहेत आणि 13वा खेळाडूच पाणी घेऊन जाईल. नाचकडे सलामीची जोडी मैदानावर पाहायला मिळते. ती सूर्या बाय फायटर्स विरुद्ध जिजावालम बॅटेलियन. जिजावालम बॅटेलियन जे संघ मला घेते श्री विशाल वालम आणि श्री सचिन चव्हाण तर ऐकत जरते सोहम पवार. आपण वळूया सूर्य अभय फायटर्सचे संघ मालक आहेत ते श्री श्रीकांत सूर्यकांत पाटील आणि अभय अमृतकर. तर ऐकत प्लेअर आहेत ते कल्पेश बारिया. चला स्पीडअप करायचं, वेळ बघू नका. ऑलरेडी तुम्ही खूप वेळ जवळलाय. जिजावालम बॅटालियन सलामीची जोडी परमात आणि सनी गोलंदाजी माग करते. मोशीन पहिला षटक घेऊन येतो. मोशीन पंचांच्या उभ्या बाजूने पहिला चेंडू आडवटीने खेळायचा प्रयत्न होता. सुंदर असं चेंडू बॅट डिलिव्हरी चांगली सुरुवात म्हणता येईल मोशीनला. ते सरळ गोलंदाजी ते करतायत. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करतायत. या दरम्यान खोलत होता चेंडू होता. डिफेन्स स्ट्रोक सन्मान दिला आणि परंतु एक डबल बॉलचा इशारा आला पंचांचा. नो बॉल आणि नो बॉल म्हणजेच पुढचा चेंडू आहे तो दोन आज फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा आला पंचांचा. आता मात्र फ्री हिटला सनी पहिल्यांदा स्ट्राईक करते आणि समोरचा लायसन्स आहे त्याच्याकडे. मोठा फटका मारायचा आहे. काय ते मारतात का यादव आडवडे गेला. शॉट पटका चांगला आहे परंतु गॅप मध्ये एकदा विमीच्या दुसरी जायचा प्रयत्न. प्रो नक्की चांगला तो परंतु दोन धावा काय रोखू शकणार. दोन धावा पूर्ण होत आहेत. दोन धाव्याने धावसंख्या पूर्ण सरसावले. जाऊन पोचले ती 4 या धावसंख्येवरती.
चार धावा बाजारपाठी लागलेले आहेत. चांगल्याची सुरुवात म्हणता येईल ती संघाची. जोशी बॉलिंग बॅक करते राईट हॅन्ड ऑन द विकेट. समोर बसानी एक आक्रमक खेळाडू सलामीची जोडी. या दरम्यान सूर्य चेंड औषधच्या रिजन मध्ये येतो. डीप बॅकवर्ड पॉइंटला येतो. सुंदर असा हा चौकारिक पाहायला मिळालेला पंचांकडनं आणि या स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभले ते मनोज गुप्ता आणि जयंत पाटील सर. पॉवर प्लेचा षटक आहे. क्षेत्रक्षकाशी जवळ खेळते सूर्य कसा शॉट आपल्याला पाहायला मिळतो ऑफसाईड रिजनला डीप पॉइंट ज्या रिजन मध्ये. या दरम्यान अडवटे घ्यायची त्या फटका फसते. कॅचची संधी आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये तो क्षेत्ररक्षक. विकेटचे उद्योग पतन पहिला धक्का लागतो तो सूर्य अभय फायटर्स या संघाला. राजन यांच्या हस्ते सूर्यकसा कॅच. नवीन फलंदाज होतो रुपेश. पहिला चेंडू जागा बनवून खेळला हवेत टाकलाय परत जातो नो मॅन्स लँड मध्ये. एक धावडीमध्ये दुसरी धावचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण. दोन धावायच्या मॅच दोन धावांनी धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते ती. दहा त्या धावसंख्येवरती. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू. या दरम्यान जो एक चेंडू हाताळलाय शॉट डिलिव्हरी चांगला यशस्वीरक्षण पाहायला मिळते यशस्वीरक्षणाकडनं. षटक होते समाप्त पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळीची धावसंख्या ते दहा धावा. पहिला पावर प्ले समाप्त झाल्याचा मात्र वेळ आहे ती दुसऱ्या पावर प्लेची. दहा धावा धावपळीची लागलेले आहेत. या स्पर्धेसाठी आपल्याला अनेक मंडईचं बोलायचं असं सहकार्य आपल्याला लाभलंय. त्यामध्ये श्री ठाणे वॉर्ड कमिटी ओम ठाणे ओम कमिटीचे अध्यक्ष श्री मेघनाथ गोंदळे साहेब यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी सुंदर अशी सायकल आपल्याला दिली देण्यात आलेली आहे. आणि त्यासोबतच मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट जे आपल्याला आले ती श्री जन्माने श्री गणेश दाभेकर साहेबांच्या माध्यमातून. त्यासोबत बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरला ट्रॉफी आणि कूलर आपल्याला लाभले ते सन्मान्य श्री दीपक पाटील आणि सन्मान्य श्री राजन पाटील साहेबांकडे. या दरम्यान पोलीस असा इन्साउट खेळायचा प्रयत्न होता परंतु एज लागून चेंडू गेलाय तो घोषित क्षेत्रामध्ये एक धावेकडे मिळतील.
थोडासा संघ आहे म्हणजे टेस्ट झाला डायरेक्ट हिट आहे रनआउटची संधी. मात्र नक्कीच चांगला कौतुक केलं पाहिजे आफ्रिकेच्या पंचांकडे. पंच आपली भेटत आहे चांगला यशस्वी बॉर्डर थ्रो डाऊन द विकेट अचिन डाऊन द विकेट घेण्याचा प्रयत्न होता. अकरा या दरम्यान एक विंडो आणि फलंदाज मात्र इथे बाद झालेला आहे. स्क्वेअर लेगला चांगला कॅच आणि परमान होतो इथे बाद. अकरा धावा धावपळ गती लागलेली आहे. खेळायचा प्रयत्न होता शेतकरी खेळण्याचा रनआउटची संधी आहे. मात्र एक धाव सुरक्षितरित्या पूर्ण होत आहे. ते धाव्याने मात्र स्कोर पूर्ण सरसावलाय जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवरती. दुसरा झडप प्रगती पथावरती आहे. अजून येणारे दोन चेंडू शेष या दरम्यान चेंडू बीट केल्याचे फलंदाजाला किपरला आणि एक धाव इकडे नक्कीच मिळते. आणि आपल्यासोबत सुंदर असं गुणलेखन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच कॉमेंटेटरला जे पाठीचा कणा असतो तो असतो स्टोरल ते आपल्याला तेजा त्याच्या गुप्पामध्ये सुंदर असं गुणलेखन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी कॉमेंटेटर निवेद दिनकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहज स्वागत करतोय. सेंट्रल प्रीमियर लीग 2023 भव्य दिवस आयोजन सन्मान्य श्री किरण भोईर साहेब आणि सन्मान्य श्री गणेश खाणेकर साहेबांच्या माध्यमातून. या दरम्यान सुरेश ऑफ साईडला क्लासिकला जवाब स्ट्रोक अँड शॉट फॉर बाउंड्री. आणि चौकाराने मात्र धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ती 17-17 रन्स ऑन बोर्ड. दोन षटक समाप्त झाले. 17 धावा धावसंख्येवरती लागलेले आहेत. आता बघूया तिसरे षटक कोण कोण येत आहे. आणि यानंतर जो हा सामना बोहीर ब्रदर्स विरुद्ध ठाणे स्पार्टन्स दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी घ्यायचंय. सोहम पवार बॉलिंग मार्ग वरती. जिजावालम बॅटलियनचा एक कंट्रोलर पहिला चेंडू हलका आता सन्मान दिलाय. चांगला चेंडू हाताळला होता. स्ट्राइकर जो फलंदाज रुपेश
यादवना चुडा दिला होता, मोठा फटका आहे, बघू कॅच तर होत नाही. चेंडू गेला सीमारे के पाच षटकारासाठी. बॉल दिसला ना पुढ्या केल्याच्या चेंडूला समाचार घेताना पहिल्या चेंडूमध्ये सन्मान दिला तर चुकीच्या चेंडूमध्ये समाचार सुद्धा इथे घेतला जातो. हे आहे क्रिकेट मित्रांनो. यादव पुन्हा एकदा स्टँड एंडिंगवर चेंडूला पाठवलाय सी मारे घेता षटकारासाठी. गाडी नंबर 5544 ज्याची गणची आहे सुझुकीची आहे 5544 त्याची चावी आहे तिकडे चायवाल्याची इकडे सापडलेली आहे. अमर सत्ताशी कॉन्टॅक्ट करायचंय. आता मावळकर खेळलाय अमर सत्ता यांचे संपर्क साधा. गाडी नंबर 5544 ज्याच्या गणची चावी आहे त्यांनी कृपया संपर्क साधायचा आहे. एक धाव आतापर्यंत घोषित धावे ते आलेले आहेत. धावा लागले ते धावपळकावरती 30 धावा धावपळकावरती लागलेले आहेत. सुंदर असं गुणाल एकच पोजायच्या माध्यमातून या दरम्यान चेंडू अभियानपर्यंत तिथे मात्र बाद होतो. बॅट्समनला कट्टे लागून तिथे मात्र सुरेख असं यष्टीरक्षण. नक्की स्वतः संघ मालक सचिन चव्हाण यांच्या माध्यमातून सुंदर असा झेल यष्टींच्या पाटण आणि फलंदाज मात्र या बॅटिंग दोन षटकारले होते. रुपेश मात्र बाद होतोय. सोहमेला मिळते ही विकेट. तीस धावा धावत लागलेले आहेत. दोन गडी बाद झालेले आहेत. रुपेश आहे 8 चेंडू मध्ये 18 धावा करून इथे मात्र बाद झालेले आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. या दरम्यान तो डाऊन बॉलर पंच दंडित करतायत. वाईट बॉल नक्कीच तेच सरळ गोलंदाजी. थोडस त्याला मिडलच्या बॉक्सवरच्या लाईनला बॉलिंग टाकावी लागेल आणि गोलंदाजी तिथे सुरेख करतो तो सोहम. आपण पाहतो त्याला तर व्यावसायिक गटात इतक्या पॅकरच्या संघाकडनं खेळताना सोहम. आता मात्र जबाबदारी ती जिजा वालम बॅटालियन या संघापुढे. भव्य दिव्य असं आयोजन सेंट्रल प्रीमियर लीग 2024 वर्ष 5वे सीझन 5 दिमाखीला सुरुवात. या दरम्यान पुन्हा आडवटीने खेळायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अवांतर दाव वाईट बॉलचा इथे इशारा येतोय. बॅक टू बॅक दोन वाईट आहेत आणि या स्पर्धेसाठी आपण जर का पाहिलं होतं 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडूवरती 4 षटकार किंवा विकेट घेतल्या तर 1000 रुपये. 5 चेंडूवरती 5 विकेट किंवा षटकार घेतल्या तर 2000 आणि 6 चेंडूवरती 6 विकेट किंवा षटकार माझं 3000 रुपयाचं पारितोषिक येते. क्रिकियाड जे श्री आनंद शेष यांच्या मध्ये यावेळी डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला सन्मान दिले. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट डिलिव्हरी षटक होते समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या लागले ते 35 धावा 32 रन्स ऑन बोर्ड.
आता नक्कीच सूर्या भाई यांना सुवर्ण संधी आहे. जर का या ओव्हर मध्ये जर का तुम्ही 3 षटकार मारले तर अमर जयस्वाल यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि क्रिक यार्डचे आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर नक्कीच तुम्ही 1000 रुपये कमवण्याची संधी आहे, सुवर्ण संधी तुमच्याकडे आहे. स्कोर झाल्याचं 32 रन, 3 ओव्हर 32 रन. गोलंदाजी महागड देतो गोलंदाज वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं घेण्यात येतो मोशन. सोहिल ब्रदर्स आणि ठाणे स्पार्टन्सच्या संघाला इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे. आपण पहिला चेंडू सोरे घेतले आणि ते मात्र फलंदाजीचे बाद झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती बाद झालेत ते फलंदाज. प्रथमेश बाद झालेला इकडे. या संघाचे संघ मालक स्वतः नॉनशॉकिंग एंडवरती आलेले आहेत, त्याचे सूर्यकांत पाटील. सूर्य अभय फायटर्स या संघाचे संघ मालक. आता नवीन पर्यंत येतो मैदानामध्ये हलत मारलाय कॅचची संधी मात्र गॅप मध्ये आलाय. हा बघा तुम्ही दहा मिनिटात 4 धावायचे आलेले आहेत. चौकार इथे लागलेले आहे ते आल्या प्रथमेश माफ करा संतोष यांनी चौकार लागलेला आहे. स्कोर झालाय तो 36 धावा 36 रन्स ऑन बोर्ड. या दरम्यान थोडीशी जागा बनवली, ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी. या दरम्यान फटका चांगल्या आठवणीने खेळ आहे परंतु कॅच इथे मात्र ड्रॉप झालेली आहे. जोगेंद्र सिंग यांच्या माध्यमातून कॅच इथे मात्र ड्रॉप झालेली आहे आणि सूर्यकांत पाटील यांना सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर अमर जयस्वाल यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचसोबतच क्रिक यार्डचे श्री आनंद श्रेष्ठ यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. धावा लागले धाव फलकावरती 39. आतापर्यंत आजचे दिवसाचे तिसरा सामना आणि ही पाच होतं प्रत्येक सामन्यामध्ये धावा थोड्याशा वाढताना उच्चांक धावा. या दरम्यान आडव्या वाटेने खेळायचा प्रयत्न होता. चांगला गोल चेंडू जातोय तो धाव कॉर्नर रिजन मध्ये. 1 धावीकडे मिळते थोडस चांगलं क्षेत्ररक्षण. 40 धावा धावपळ लागले. आता मात्र या षटकातला शेवटचा चेंडू आहे. मोशीन
या दरम्यान सुचित खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा संपर्क काही होऊ शकला नाही. एका लागलाय टॉस डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक होते समाप्त, चार षटकांच्या समाप्तीनंतर धावपळीचे धावा लागल्या त्या 40 धावा. आता मात्र शेवटचे षटक आहे, बघा कोण घेऊन येते. यानंतर टॉससाठी यायचे गोवी ब्रदर्स आणि ताणी स्पार्टन्स. खेळाडू 40 धावा लागले, 13 खेळाडूंनी पाणी घेऊन जायचे, पण त्या माझा स्वतः संगमालाच चालले. आता अमृतकर सूर्य यादव फायटर्स संगमालक, त्यांच्यासोबत सूर्यकांत पाटील मैदानामध्ये आहेत, आपल्या संघाला पुढे नेत आहेत. पाण्याची सोय इथे आपल्याला आहे मैदानामध्ये. व्यासपीठावर येऊन घेऊन जायचे ते श्री गणेश सावंत साहेबांच्या माध्यमातून. आणि मॅचसाठी जे बॉल आपल्याला लाभले ते श्री पवन पवार यांच्या साहेबांच्या माध्यमातून. रोहित ऑन द बॉलिंग मार्क, पहिला चेंडू मोठा फटका मारला, हवे त्या कॅच येतोय, क्षेत्रक्षेत्र कोण घेतोय कॅच, आणि मात्र जुगलबंदी आणि कॅच इथे मात्र झालेली आहे. नक्कीच एक टीम एफर्ट तिकडे पाहायला मिळालं, जगलिंग झालं, मात्र शेवटी कॅच इथे मात्र विसावली आणि इनिंग मात्र संपली ती सूर्यकांत पाटील यांची. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो संकेत, नवीन फलंदाज संकेत भोर. रोहित सुंदरचा षटक, आणामळीचा षटक आहे आणि मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट घेतलेला आहे. संकेत इथे नवीन जैन स्ट्रायकिंग एंडवरती. या दरम्यान काय सूर्य पटकाय अकुटचा चेंडू होता आणि या पाटोल्याचा आम लावला सीमा रेखे पार षटकारासाठी. काय सूर्य पटकाय उंचीचा बैठा घेतला, आडव्या पट्ट्यातला बॉल चौकोन रिजन मध्ये आलाय, सुरेक असा षटकार. 2,650 रुपयाचा पारितोषिक आहे आणि पुण्याच्या आडवटीने खेळला. आता माझा फटका थोडासा फसतो, चेंडू जातो तो लॉंगच्या रिजन मध्ये, एक धावीकडे मिळते, एक धावीचे समाधान मानावा लागतंय. स्कोर पुढे जातोय, जाऊन पोहोचलाय तो 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड. मात्र विकेट किपर थोडासा क्लोज येताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट किपर क्लोज होतो, तुम्ही शेवटच्या चेंडूवरती हातातला बॉल धावू शकता, त्याच्या आधी तुम्ही धावू शकत नाहीये. तीन चेंडू शेष, या दरम्यान आडोडे खेळलाय मोठा फटका, हवे त्या कॅचची संधी होते का, चेंडू केलाय सीमा रेखे पार षटकारासाठी. मागडा असं सुरुवात आपण म्हणताय, हाणामारी करताना दोन्ही फलंदाज. त्रेपन्न धावा, 53 रन ऑन बोर्ड. या दरम्यान आखू टप्प्याचा चेंडू होता, मात्र पंच दंडित करतो, ऑफसाइडचा थोडासा बाहेरचा चेंडू, व्हाइट बॉल
अतिरिक्त धाव स्कोर धाव पोहोचलाय तो 54 आहे धाव संख्येवरती. काम जरा मला लागेल माझ्या कंपनी काम जरा. या दरम्यान स्कोर एक असा चेंडू स्टार्ट करण्यावरून आता मात्र शेवटचा चेंडू आणि स्ट्राईक वरतो तो फलंदाज संकेत चोपन्न धावा का 7 धावांचा पाठलाग करताय का धावांचं आव्हान ठेवताय का मोठा फटका आवश्यक असेल. शेवटचा चेंडू आहे खेळलाय खालीवर ग्राउंड कार्पेटच्या साने चेंडू साध्य मिड विकेट रिजन एक धाव विकेट मिळते दुसरी धावचा प्रयत्न आणि तो देखील पूर्ण तिसरी धाव मात्र घेताना दिसत नाहीये. षटक होते समाप्त 5 षटकाची समाप्ती धावफलकाची धावसंख्या लागल्या ते 56 आता 56 आणि 57 धावांचा पाठलाग करायचा ते जिजावालम बॅटालियन या संघाला. बघूया काय घडतंय काय बिघडतंय तोडायची आहे त्यापूर्वी आपण आमंत्रित आणि स्पार्टन्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचे. दोन्ही ब्रदर्स कॅप्टन विनंती आपल्या टॉस साठी त्वरित यायचंय. बोहर ब्रदर्सचे कॅप्टन संघाचे संदेश बोहर साहेबांचा हा संघ आणि निखिल बोहर या ह्याचे आयकॉन प्लेयर ठाणे स्पॉट
या दरम्यान हवेचा चेंडू आणि जाऊन पोहोचलाय तो किती धावा मिळते बघा, दोन धावा घोषित क्षेत्रामध्ये जाऊन गेला, दोन धावा इकडे मिळतील, दोन धावा आलेल्या आहेत, दोन धावा पुरा पंचायतची वाद घेऊ नये, दोन धावा इथे मिळत आहेत, धाव संख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 1 ओव्हर, 57 धावांचा पाठलाग करता चांगली सुरुवात आहे, आता मात्र 24 चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता आहे, 24 चेंडू 42 धावा, दुसरा घडत घेऊन एक गोलंदाज कल्पेश स्ट्राइकिंग मध्ये तो सचिन, त्याच्या बॅटिंग मधून एक चौकार आणि एक षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय, एक लांब पावलं चाललं या दरम्यान सुरे चेंडू परंतु पंच दंडित करतात, अवांतर धाव, व्हाइट बॉलचा इथे इशारा येते पंचांचा, अतिरिक्त धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या धावसंख्येवरती, अजून 41 धावांची आवश्यकता असेल ते येणाऱ्या 24 चेंडू मध्ये मोठे फटके मारावे लागतील, या दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते, चेंज ऑफ पेस, बॅट आधी येते, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, शॉर्ट डिलिव्हरी पाहायला मिळते, नक्कीच सचिन हे पॉवर हिटर आहेत, राजन हे पॉवर हिटर आहेत, त्यांना मात्र स्लोवर चेंडू चकवताना दिसत आहेत, पुन्हा एकदा सोडले, आता मात्र फटका चांगला आहे, संपर्क चांगला आहे आणि कनेक्शन सुद्धा झालेला आहे, चेंडू गेलाय सीमारेखे पार, षटकार, आणि षटकाने धावसंख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवरती, नक्कीच पहिला चेंडू थोडासा रेड करायचा, थोडासा दुसरा चेंडूला चांगला रेड केला आणि पाठवलाय सीमारेखे पार, या दरम्यान सुरे चेंडू एक धाव तर नक्की तिथे पाहायला मिळते, ते धाव्याने मात्र स्कोर पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतो तो 23 या धावसंख्येवरती, हवेत कॅचची संधी आहे आणि कोणतीही चूक करत नाही आहे तो क्षेत्ररक्षक सोनू, आणि आता मात्र येतो तो जिजा बॅटालियन संघाचा, जिजा वालम बॅटालियन संघाचा एक टॉप प्लेअर सोहम पवार, नक्कीच काही विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देते का या संघाला, कारण की आता धावफलकाची धावा लागल्यात त्या 23 धावा, अजूनही आपण जर का विचार केला 34 धावांची आवश्यकता आहे, ते मात्र येणाऱ्या 20 चेंडू मध्ये, दुसरं षटक प्रगती पथावरती कल्पेश
सचिन इथे मात्र आउट झाले 7 चेंडूमध्ये 15 धावा करून. या दरम्यान अकोटा चेंडूवर आकट केला आणि चेंडूला पाठवलं घोषित क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. तिच्या स्पर्धेसाठी तिला पंच म्हणून लाभले ते जयंत पाटील सर आणि मनोज गुप्ता सर. जयंत पाटील सर ठाण्यातले एक नावाजलेले पंच, क्रिकेट मध्ये अतिशय नावाजले उत्तम असे खेळाडू, अतिशय नावाजले पंच. तर मनोज सर ज्या पण सांगितले तर मुंबईतील एक नावाजलेले पंच आहेत ते. आज मात्र ठाण्यामध्ये सेंट्रल मैदानावरती या दरम्यान गुलटा चेंडू अप्पील गेला आणि सरळ जाऊन लागला फलंदाज होतो इकडे, मात्र बाद सोहम मात्र बाद झालेला आहे पहिल्या चेंडूवरती. तर राजन रायडर्स आणि जय वीरेश्वर स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण यायचं आणि आपलं जेवण घेऊन जायचंय. जेवणाची सोय इथे आपल्याला करण्यात आलेली आहे. तर राजन रायडर्स या संघाचं जेवण आलेलं आहे, घेतलेलं आहे. जय वीरेश्वर स्पोर्ट्स, आपण आपल्या जेवणाची सोय आहे इकडे ती करून घ्यायची आहे. चला टीम मीटिंग घेऊन वेळ दौडू नये. 2 षटकांचा स्कोर आहे तो 24 धावा. अजूनही 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 33 धावा. नवीन बॅट्समॅन आला मैदानामध्ये. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आला, तो नाव कळवायचं आम्हाला. रोहित फलंदाज राजन जो बॅटिंग मध्ये एक षटकार आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर मात्र नॉन सेकंड वरतीच राहिलाय तो. आता मात्र नवीन गोलंदाजी मागवतो गोलंदाज राजू. यादव पहिला चेंडू पुढे होता आणि त्याला पाठवलाय सीमारे के पार षटकारामध्ये. तुम्ही स्लॉट मध्ये दिला तर त्याची मात्र समाचार तुमचा घेतला जाणार आहे. आणि राजन हे एक पॉवरफुल खेळाडू दिसत आहेत. जय वीरेश्वर स्पोर्ट्स, तुमच्याकडे कॉल आहे की तुम्ही लवकर लवकर आपलं जेवण घेऊन जायचं. जय वीरेश्वर स्पोर्ट्स. पहिल्या चेंडू षटकार आला आणि सामना आता माझा 30 धावांचा. अजूनही 27 धावांची आवश्यकता आहेत. 17 चेंडू 27 धावा. या दरम्यान आउटसाइडला सूरज भटका कॅचची संधी आहे आणि मात्र कोणती ही चूक करत नाहीये. इथे मात्र फलंदाज होते बाद कॅच घेतली होती सोनू याने. मतलब
वाय स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स दोन्ही संघाच्या कडून विनंती, आपण जेवण घेऊन जायचं आपलं. वाय स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स या दरम्यान सुरू चेंडू पर्वपत्या चेंडू होता घेऊन काढलाय. एक धाव नक्की तिथे मिळते. एके धावाने मात्र स्कोर पुढे सरसावते जाऊन पोहोचते ते 31-32 रन्स ऑन बोर्ड. या दरम्यान सुरे चेंडू ऑफसाइड ऑफसाइडी ऑफसाइड टाकायचा प्रयत्न होता तो देखील यशस्वीरित्या पार पडतो. इकडे जाऊन पोहोचतो तो 31 धावांची स्थिर आहे. अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. या दरम्यान लोक उलटच घेतला आहे आणि इथे मात्र सगळं जाऊन झेल विसावतोय. फलंदाज होते इथे मात्र 5 विकेटच पतन. एकतीस या धावसंख्येवरती विकेट पडली गेली. आता माझं समीकरण आहे ते 13 चेंडू आणि 26 धावांची. 13 चेंडू 26 धावा. और पिक्चर में आ जाए सागर लास्ट में. कम ऑन सुनो. तेरा चेंडू 26 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलो तो मोहसिन. या दरम्यान सुंदर चेंडू गोळवबद्दा चेंडू होता. डॉट डिलिव्हरीच्या बाजूला पाहायला मिळते. एक धाव इथे मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एके धावाने मात्र धावसंख्या पुढे सरसावली. षटकाचा समाप्त 32 धावा धावफळकाती लागलेल्या आहेत. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 25 धावा. बारा चेंडू 25 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं घेण्यात कल्पेश. मागच्या षटकामध्ये आपण त्याला पाहिलं कल्पेशने 9 धावा दोन दोन गडींना बाद केले होते. आता मात्र गोलंदाजी माफ समोर येतो फलंदाज. या दरम्यान सुरे चेंडू लो बोलला चेंडू होता. एक धाव नक्की तिथे पाहायला मिळते. पण
यादव मॅन्डोव पुढला चेंडू अडवटेने खेळला, चेंडूला पाठवर कावकोणा रिजन मध्ये एक धाव घेऊन नक्कीच मिळते. एके धाव्याने मात्र धावसंख्ये पुढे संस्था जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवरती 34 रन. या दरम्यान सुरेख चेंडू लो फुलटा पावे त्याला होता, चांगला शेकडा चान्स किया लेग मध्ये. आता मात्र एके दुसऱ्याने काम न चालणार, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. मॅच जोडीचं आपण पाहिलं तर जुजा वालियम बॅटालियन्सच्या संघाकडे थोडीशी करताना, कारण की तीन चेंडू मध्ये फक्त तीनच धावा दिले ते कल्पेश यांनी, अजूनही 9 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असेल. या दरम्यान मोठा फटका मारला, हवं त्या कॅचची संधी होते, मात्र चेंडू जातो. बघा किती धावा मिळत आहेत, चेंडू गेलाय, किती धावा आहेत, पण 6 धावांसाठी षटकारी ते आलेला गेलेला आहे. 3 चेंडू चांगले हातावर होते, 14 चेंडू मात्र ऑफसाइड ऑफस्टम्प, लॉंग ऑफ वाईडिश लॉंग ऑफला आला सुरेख असा षटकार. 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आता, मात्र 8 चेंडू 16 धावा. याचा काही तेव्हा अडवटे खेळा चांगला प्रयत्न केला, रनची संधी आणि मात्र डॉट तिथे होतं. एक धाव नक्कीच मिळते, चांगली रन गेटिंग द विकेट, स्कोर पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतो तो 42 धावा. वाय स्पोर्ट्स आणि आर्या फायटर संघ कुठे आपलं आपलं जेवण घेऊन यायचं, इकडे जेवण घेण्यासाठी यायचं आहे. वाय स्पोर्ट्स आणि आर्या फायटर्स शेवटचा चेंडू षटकातला, 7 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. कल्पेश भाजी अपूर्ण फटका मारला, पूर्ण तुला चेंडूला आणि पाठवला सीमा रेखे पार षटकारासाठी. आता मात्र आले समीकरण आले ते 6 चेंडू आणि 9 धावा, 6 चेंडू 9 धावा. पहिली प्रीमियर लीग, एक नावाजलेली प्रीमियर लीग, स्पर्धेचे आयोजकाचे सन्मान्य श्री किरणजी रोड साहेब आणि सन्मान्य जी गणेशजी, सन्मान्य श्री गणेशजी खानेगड साहेब यांच्या आयोजक आहेत, यांच्या संकल्पनेने स्पर्धा 5वं सीझन आहे. सेंट्रल मैदानावरती खेळाडूंना ही संधी एक प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिली सेंट्रल प्रीमियर लीग या माध्यमातून. हां, काय
इधर स्टेज है ना, इधर इधर ही स्टेज के अंदर बैठा पीछे आरोप है। संकेत बॉलिंग मागत होता, पहिला चेंडू सूर्यका सरनाची संधी, कम्युनिकेशन एरर, मात्र इथे मात्र सुंदरची सुरुवात, डॉट डिलिव्हरी, पाच चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे। स्टार्टिंग एंडवर देतो निलेश, या तर माहिती मध्ये फसव चेंडू कॅच ची संधी आहे आणि ते मात्र फलंदाज होतोय बाद। संकेत आतापर्यंत सूर्यकाशी गोलंदाजी, दोन चेंडू मध्ये एक काही धावणे, त्या मॅच आता होणे, चार चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता आहे। चार चेंडू नऊ धावांची आवश्यकता, नवीन फलंदाज संजय, यादव मॅच घेऊन काढला लेग साइडला, एक धाव घेऊन मी ऑन साइडला, दुसरी धावेचा प्रयत्न मात्र नाकारतो, स्ट्राइक करतो मोशन आपल्याकडे, कारण याचं समीकरण आहे ते तीन चेंडू आणि आठ धावा मोशनच्या बॅटेमधून। एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय, आता पाहिजे तीन चेंडू आठ धावा, संकेत का मोशन, तीन चेंडू आठ धावांची आवश्यकता आणि या दरम्यान सूर्यकाशी डिलिव्हरी, डॉट डिलिव्हरी, ऑफसाइड ऑफ स्टंप, स्विंग अँड मिस, आता मात्र दोन चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता, एक मोठा फटका कंपल्सरी आवश्यकता असेल आणि कंपल्सरी चेसचा हा सामना असेल जी दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे। दोन चेंडू आठ धावांची आवश्यकता, या दरम्यान पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, आता मात्र एक चेंडू आणि आठ धावा, एक बॉल आठ रन, आता जर का गोलंदाजाला फक्त चेंडू सोडायचा आहे, अतिरिक्त काही एक्सप्लेन करायला गेला, वाईड फील्ड करायला गेला तर मॅच अजूनही ऑन होऊ शकते। एक चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता आहे। सूर्य अभय फायटर्स विरुद्ध आणि ते माझा फटका हवेत आहे, कॅच होते का आणि कॅच झालेली आहे आणि सामना जिंकला तो सूर्य अभय फायटर्स संघाने, नऊ धावा शेवटच्या षटकामध्ये डिफेंड केलेत, फक्त एकच धाव त्यांनी दिली, तो संकेत सूर्य कसं गोलंदाजी,